आहात सगळे? आता लवकरच नवरात्री उत्सव सुरू होणार आहे. शनिवारी घटस्थापना आहे. नवरात्र म्हटले की उपवासाला सुरुवात होते. घरोघरी उपवास केले जातात. 9 दिवस उपवास करण्याची पद्धत आहे. आता मी खास नवरात्रीसाठी तुम्हाला काही खास पदार्थ दाखवणार आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाची भेट. हे बघा, माझ्या बाजूलाच सगळे साहित्य घेऊन मी बसलेली आहे. आता तुम्हाला मी रेसिपी दाखवते. उपवासाची भेळ तयार करण्यासाठी मी संपूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. हे बघा, काकडीची कोशिंबिरी गोड केलेली आहे, थोडी मिरची घातलेली आहे फक्त, आणि ही हिरवी चटणी. या हिरव्या चटणीमध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, खोबरं, जिरे आणि थोडा लिंबू चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालून ही चटणी मी बनवून घेतलेली आहे. कोथिंबीर आहे, शेंगदाणे तळून घेतलेले आहेत, हा बटाट्याचा पीस आहे, हा मी रेडीमेड आणलेला आहे. वेफर सुद्धा रेडीमेड आहेत. डाळिंबाचे दाणे आणि इथे होममेड ह्या साबुदाण्याच्या पापड्या आहेत. हे बघा, ह्या पद्धतीने ह्या तळून घेतलेल्या आहेत. तसेच बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे. आणि साबुदाण्याची खिचडी बनवून घेतलेली आहे. चला आता आपण भेळ बनवून घेऊया. सर्वात आधी येथे मी एक प्लेट घेतलेली आहे. आता ह्या प्लेटमध्ये मी मध्यभागी साबुदाण्याच्या खिचडीचा लेयर देणार आहे. आता याच्या भोवती बटाट्याच्या भाजीचा लेयर मी देणार आहे. साबुदाण्याच्या भोवती मी बटाट्याची भाजी अशी अरेंज करून घेतलेली आहे. आता आपल्याला काकडीच्या कोशिंबिरीचा लेयर द्यायचा आहे. कोशिंबिरी आपल्याला गोडच करायची आहे. साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याची भाजी याच्यामध्ये मिरची ऑलरेडी आलेली आहे. बटाट्याच्या भाजीभोवती आता मी काकडीचा लेयर अशा पद्धतीने देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला बटाट्याच्या किसाचा लेयर द्यायचा आहे. मी ह्याप्रमाणे बारीक तुकडे करून घेतलेले आहे. आता या काकडीच्या भोवती आपण लेयर देऊया. बटाट्याचा किसाचा लेयर आता देऊन झालेला आहे. आता आपल्याला ह्या ज्या साबुदाण्याच्या पापड्या आहे ह्याचे तुकडे करून घ्यायचे आणि त्याचा लेयर द्यायचा आहे. आता अशा प्रकारे साबुदाण्याच्या पापड्यांचा लेयर सुद्धा दिलेला आहे. आपण आता ह्या वेफर्सचा लेयर देऊन घेऊया. वेफर्सचे सुद्धा आपल्याला पीस करून घ्यायचे आहे. या पद्धतीने मी हे घालून घेत आहे याच्यावर. वेफर्सचा लेयर देऊन झालेला आहे. आपण जो बटाट्याच्या भाजीचा आणि कोशिंबिरीचा लेयर दिला आहे त्याच्या आता मधोमध आपल्याला हे हिरवी चटणीचा आपल्याला लेयर द्यायचा आहे. हिरवी चटणी आपल्याला इतपतच अशी घट्ट ठेवायची आहे, पातळ नाही करायची.
हे बघा आता बरोबर मी मध्यभागी हिरव्या चटणीचा लेयर देत आहे। अशा पद्धतीने हिरव्या चटणीचा लेयर मी बटाट्याची भाजी आणि कोशिंबिरीच्या मध्यभागी दिलेला आहे। आता आपण शेंगदाणे पण घालून घेऊया। तळलेले शेंगदाणे आहेत हे। शेंगदाणे घालून झाले आहे, अगदी थोडेसे घालायचे। आता हे डाळिंबाचे दाणे आहेत, हे आपण घालून घेऊया। आता हे शेंगदाणे जे आहेत ते ह्या कोशिंबिरीच्या वर मी घालून घेत आहे। असे आपली उपवासाची भेळ आता तयार झालेली आहे। आता मी थोडी कोथिंबीर घालून घेते। अतिशय सुंदर आपली ही डिश दिसत आहे। कशी वाटली तुम्हाला ही उपवासाची भेळ? तुम्ही नक्कीच ट्राय करा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तुम्ही जर प्रथमच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। आपण पुन्हा लवकरच भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।